नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत विश्रामगड, अर्थातच पट्टा किल्ला, जो की खूप सुंदर निसर्गरम्य परिसरात वसलेला किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या लढाईनंतर याच किल्ल्यावर सुमारे 30 ते 35 दिवस आराम केला होता. कारण या ठिकाणचं जे किल्ल्यावरचं वातावरण होतं ते शरीराला आराम देणारं होतं. महाराजांना या गडावर खूप आराम मिळाल्यामुळे या पट्ट्या किल्ल्याचे नाव बदलून महाराजांनी विश्रामगड असे ठेवले. आता मी तुम्हाला महाराज या गडावर का आले होते यामागचा इतिहास आपणास सांगतो. जर हा किल्ला आपण लांबून बघितला तर हा पट्ट्यासारखा दिसतो, त्यामुळे याचं नाव पट्टा किल्ला असं ठेवलं आहे. आणि वरून बघितलं तर हा किल्ला गरुडाच्या पंखासारखा दिसतो. या ठिकाणाला फक्त शिवकालीन इतिहासच नाही तर रामकालीन इतिहासही आहे. या ठिकाणून जवळच सर्व तीर्थ टाकेत नावाचं एक गाव आहे, जेथे प्रभू श्रीरामांनी जटायूंना शेवटचं पाणी पाजलं होतं आणि त्याच ठिकाणी त्यांची समाधीही आहे. इथून पुढे आपणास शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो. महाराजांच्या उतरत्या वयात महाराजांना सैन्य चालवण्यासाठी निधीची आवश्यकता भासू लागली. त्यासाठी महाराजांनी औरंगाबाद शेजारील जालना हे शहर लुटण्याचे ठरवले. तेव्हा या शहरावर मुघल राज्य करत होते. त्यानंतर महाराजांनी 16 नोव्हेंबर 1679 साली केवळ निवडक 8,500 सैन्य घेऊन जालना शहरातील मुघलांवर चालून गेले. महाराजांनी या ठिकाणी प्रचंड असा खजिना लुटला. त्यानंतर महाराजांनी राजमार्गाने शिवनेरी किल्ल्यावर यायचं ठरवलं. त्या काळी सिन्नर ते जुन्नर हा राजमार्ग होता. या राजमार्गाने जात असताना महाराजांना हिऱ्यांकडून एक खबर कळाली की औरंगजेबाचा सरदार रणमस्त खान हा 10,000 सैन्यासोबत आपल्यावर चालून येतोय. त्यानंतर संगमनेर जवळ तरे घाटात दोन्ही सैन्य आमनेसामने आले. घनघोर असे युद्ध चालू झाले. ते युद्ध जवळजवळ 17 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 1679 पर्यंत असे 3 दिवस चालू होते. या युद्धात जवळजवळ 4,500 मावळे जखमी झाले. यामुळे महाराजांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची गरज वाटू लागली. त्यावेळी महाराजांसोबत भैरजी नाईक हे अतिशय हुशार अशा प्रकारचे हेर होते. ते जेथे जात असत त्या ठिकाणची खडानाखडा माहिती ठेवायचे. त्यांनी महाराजांसमोर एक संकल्पना मांडली की आपण रस्ता बदलून विश्रामगड म्हणजेच पट्टा किल्ल्याकडे जाऊ. त्या काळी पट्टा किल्ला हा घनदाट अशा जंगलांनी भरलेला होता आणि त्यामध्ये हिंस्र प्राणी राहत असत. त्यानंतर महाराजांनी 20 नोव्हेंबर 1679 साली खजिना आणि 500 घोडेस्वारांना घेऊन पट्ट्या किल्ल्याकडे रवाना झाले. महाराज पट्ट्या किल्ल्यावर पोहोचल्यानंतर येथील स्थानिक लोक, जे की महादेव कोळी समाजाचे होते, यांनी महाराजांना संरक्षण दिले. महाराजांना या किल्ल्यावरचे वातावरण खूप आवडले. कारण येथील जे वातावरण होते ते शरीराला आराम देणारे होते. महाराजांना येथे राहून खूप आराम वाटला आणि ताणतणावही कमी होऊ लागला. त्यामुळे महाराजांनी येथे जवळजवळ 30 ते 35 दिवस आराम केला. यामुळेच महाराजांनी या गडाचे नाव पट्टा किल्ल्यावरून विश्रामगड असे केले. हा किल्ला महाराजांनी दोनदा ताब्यात घेतला. पहिल्यांदा 1671 साली मोरोपंथांनी घेतला आणि दुसऱ्यांदा 1675 साली घेतला. तेव्हापासून ते 1686 पर्यंत हा किल्ला महाराजांच्या ताब्यात होता. या पुढचा भाग म्हणजे अंबरखाना, ज्याला कचेरी म्हणून ओळखले जात. यामध्ये महाराजांच्या जीवनावरचे भित्तीचित्रे केलेले आहे. त्यासोबतच वरच्या साईडला मोठा घुमट आहे. अशा सुंदर नवनवीन किल्ल्यांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन नक्की मिळेल. यापुढे आहे महाराजांच्या दरबाराची प्रतिकृती. या अंबरखाण्यात इतकं थंडगार वातावरण होतं की इथं बसूनच आराम करावा असं वाटत होता. किल्ल्याच्या मागून पिक पॉइंटकडे जाण्याचा रस्ता आहे आणि तसेच रस्त्यात खूप साऱ्या गुफाही लागतात. तसेच दगडात कोरलेल्या टाक्या आणि त्यामागे लपलेल्या गुफाही दिसतात. आणि या टाक्यांचं एक वैशिष्ट्यसुद्धा आहे की जर त्या जॉईंट नसतील तर प्रत्येक टाकीतल्या पाण्याचा कलर हा वेगवेगळा दिसतो.
काही टाक्यांमध्ये सुंदर पाझरलेलं नितळ पाणी आहे, तर काही ह्याच्यामध्ये खराब पाणी. त्यापुढे लागते ही गुफा, ज्यामध्ये धान्य कोठारसुद्धा आहे. जर किल्ल्यावर हल्ला झाला तर लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी ह्या गुफा कामाला येत असत. या गुफा झाडाझुडपात लपलेल्या असत, त्यामुळे दुश्मनांना या कळून येत नव्हत्या. पुढे लागतो या किल्ल्याचा कडा. यापुढे आहे किल्ल्याचे टोक. तुम्ही जर परफेक्ट टायमिंगला या ठिकाणी आलात तर तुम्हाला खूप सुंदर असा नजारा बघायला मिळेल. पाऊस पडल्यानंतर हिरवळ यायला लागल्यावर हा किल्ला एकदम उठून दिसतो. त्यासोबतच पर्पल कलरच्या झाडांच्या फुलांची चादरही दिसून येते. एवढ्या माहितीवर मी आपली रजा घेतो. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. डू सबस्क्राईब टू माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन.